करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. आपल्या आयुष्यामध्ये जर पाहायला गेलो, आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे, आपला मृत्यू हा नक्कीच आहे. परंतु न घाबरता कोणत्याही संकटाला, कोणत्याही प्रसंगाला आपण सामोरं गेलं पाहिजे. परंतु कोणताही संकट किंवा कोणताही प्रसंग आला ना की प्रत्यक्षात आपला हा देह, आपला हा नरदेह प्रत्यक्ष घाबरत असतो. कारण नातं तेच टिकतं ज्यात शब्द कमी आणि समजदार माणसं जास्त असतात. नातं सहजासहजी टिकत नाही, टिकवावं लागतं. परंतु आपल्या मुखातून येणारे शब्द जेवढे कमी येतील तेवढं नातं जास्त टिकेल. कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना तर तक्रार करणारी लोकंसुद्धा आहेत, प्रेम करणारीसुद्धा आहेत, परंतु अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपणच सांगायचं का? एखाद्या वेळी संकट उभं राहिलं, एखाद्या वेळी प्रसंग आलेला आहे, मग आपण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर आपणच आपलं सगळं दुःख इतरांना सांगत असतो. मग आपल्याच वाटेला फक्त दुःख आलेलं आहे का? तर नाही, प्रत्येकाच्या वाटेला सुख आणि दुःखही आलेलेच आहेत. आपल्याला समोरची व्यक्ती जर पाहायला गेलो तर त्याच्या चेहऱ्यावर असणारे सुख, आपल्याला वाटतं की ही व्यक्ती खूप सुखी असेल. परंतु जर त्या व्यक्तीला आपण विचारायला गेलो, तू सुखी आहेस का? प्रत्यक्ष तर हो म्हणेनच, पण पाहायला जर गेलो, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधूनी पाहे. प्रथम तर आपल्या मनाला विचारायचं आहे की या संपूर्ण जगामध्ये, या संपूर्ण विश्वामध्ये सुखी कोण आहे, समजून घेतलं पाहिजे. कारण जी व्यक्ती मनापासून प्रेम करत असते त्या व्यक्तीला सगळं सांगायची गरज नसते. कारण ती व्यक्ती आपलं म्हणणं समजून घेत असते. परंतु आपण आपल्या गोष्टी इतरांना शेअर करत असतो, इतरांना सांगत असतो. त्याचप्रमाणे कितीही जरी जगले तरी कोणी कोणासाठी जगत नाही. वयाने 100 वर्ष जरी जगले तरी काय घेऊन जाणार आहेत का? नाही आहे. जोपर्यंत आपली शिल्लक आहे, जोपर्यंत आपला संपूर्णपणे जीवन प्रवास आहे, तोपर्यंत आपल्याला कार्य करायला हवं. कारण नशिबाचं चक्र कधी थांबत नाही. आयुष्यात कितीही कराल परंतु त्याचं मोल कोणालाही कळत नाही. आपण काय करत आहोत हे आपलं आपल्यालाच माहिती असतं. आपण पैसा कसा कमवत आहोत, किती संकट त्यासाठी येत आहेत, किती प्रसंग आपल्यावर ओढत आहेत, परंतु आपलं आपल्यालाच माहिती. बरोबर ना? आपण आपल्या रडकथा, आपले दुःख जर दुसऱ्यांना सांगायला गेलो की त्यांच्या चेहऱ्यावर सुख दिसतं की नाही? नक्कीच. परंतु डोळ्यातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असावं.
आपण आपली दुःख जर इतरांना सांगायला गेलो तर आपल्या ज्या रडकथा आहेत, आपल्या ज्या कहाण्या आहेत, त्या आपल्या डोळ्यातील दुःखाश्रू आणि आपण ज्या व्यक्तीला सांगत आहोत त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू असतील. तो आनंदाने उड्या मारत असेल की माझ्या वाटेला सुख आहे आणि याच्या वाटेलाच दुःख आहेत. परंतु हृदयातून येणारं दुःख कोणीतरी जाणणारं असावं. आपलं जे दुःख आहे ना, आपण इतरांना सांगत आहोत, ते कोणीतरी समजून घेणारं असलं पाहिजे. मनातून येणाऱ्या आठवणी कोणीतरी समजून घेणारं असावं. जीवनात सुखदुःख येतातच, परंतु नातं टिकवणं खूप गरजेचं आहे. कारण सुखाच्या वेळी जरी कोणी आले नाही तरी आपले मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट शेजारी पाजारी येत असतील. परंतु दुःखाच्या वेळी, ज्यावेळी आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपल्यावर संकट ओढवतं ना, त्यावेळी फोन करून सुद्धा, कॉल करून सुद्धा, मेसेज करून सुद्धा लोक येत नाही. येणाऱ्या प्रसंगाला, येणाऱ्या संकटाला आपलाच देह तिथे उभा राहायला पाहिजे. कोणतंही प्रसंग असू दे, समर्थ म्हणाले प्रसंग जरी असला तरी आंतरिक काय हवं? नामस्मरण हवं. ज्याने संपूर्णपणे देह घडून या पृथ्वी तलावर आणलेला आहे त्याला प्रथमतः नमस्कार करता यायला हवा. आपल्यावर ओढवणारं संकट, येणारा दुःखाचा प्रसंग हा त्यालाच माहिती. परंतु जीवन कसं पक्ष्यांसारखं असावं, कुठेही उडावं आणि कसंही जगावं आणि मरताना देखील कधी कुणावर आपलं ओझ न देता जायला पाहिजे. आपण आपला जीवन प्रवास आपण अजून इतरांवर अवलंबून आहोत. आपलं ओझ आहे ना, हे दुसऱ्यांवर लादता कामा नये. आपली जी जबाबदारी आहे ना, ती दुसऱ्यांवर येऊ देऊ नये. विचार करा, आपण काय करतो? अजूनपर्यंत इतरांवर अवलंबून आहोत. जीवन कसं असावं? तर आपलं पशुपक्षी गुणवंत त्याच कृपा करीती समर्थ. ज्याप्रमाणे पक्षी आहेत ना, त्याप्रमाणे आपल्याला जीवन, आपलं आयुष्य असं असावं. जिथे जायचं तिथे बघा प्रत्यक्षपणे आपण जात असतो. पक्षी बघा, उडणारे पक्षी आपल्याला दिसत असतात, या झाडावरून त्या झाडावरून, त्या झाडावरून इकडे तिकडे असे फिरत असतात. परंतु कसं जगावं हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. विचार आपल्या मनामध्ये कायम असले पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत त्याचं नाम आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. काही माणसं ज्याप्रमाणे बघा सोंग करत असतात, कुठल्याही प्रसंगाला, कुठल्याही दुःखाला कधीही येत नाही. त्यांना जेव्हा गरज भासते ना, तेव्हा आपल्याला फोन करून बोलवतील, आपल्या घरी एक माणूस पाठवतील आणि आपला देह त्याच्या सुखदुःखाला हजर असेल. परंतु ज्यावेळी आपल्यावर संकट ओढावेल ना, त्यावेळी आपण जेव्हा जाऊ, आपण तेव्हा त्याला कॉल करू, तेव्हा ती व्यक्ती आपल्या प्रसंगाला, सुखदुःखाला हजर राहणार नाही. आपण विचार करू, अरे ज्यावेळी प्रत्यक्षात त्याच्या वाटेला जेव्हा दुःख आलं होतं, प्रसंग आले होते, संकट अडचणी आले होते, त्यावेळी आपला देह तिथे हजर होता. हे परमेश्वरा, माझ्या वाटेला ज्यावेळी दुःख आले तेव्हा ती व्यक्ती आपल्या कार्याला, आपल्या दुःखाला हजर राहिली नाही. समर्थ म्हणाले आदी कर्माचा प्रसंग, घाबरून जायचं नाही आहे. का सांगितलेलं आहे? कारण भय सांडूनी तुवा जावे, क्रूर यवन भेटावे,
संतोषनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हापाशी. का ओवी लिहून ठेवलेली आहे? ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण. स्मरण कोणाचं असावं? आपण अजून त्याच्याच जीवावर उड्या मारणार का? माझ्या वाटेला दुःख आलं, तो मला मदत करेल किंवा तो धावून येईल? नाही. अरे ज्याने आपल्याला संपूर्णपणे साक्षात या पृथ्वी तलावर आणलेलं आहे, त्याचं नाम जर आपल्या मुखात असेल तर आपल्यासारखा नरदेह कुठेही शोधून सापडणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, जगी सर्वसुखी असा कोण आहे? अरे विचार तुझ्या मनाला, परंतु आपले विचार करण्याची पद्धत कुठे आहे? आपले अजून विचार कुठे चालले आहेत? कुठे भरकटले आहेत? आपलं मन काय करत आहे? बरोबर ना? म्हणून संकट प्रसंग जरी आले तरी न घाबरता आपला देह सामोरी गेला पाहिजे. कारण जीव लावणारे अनेक जण आपल्याला पाहायला मिळतील. दहीहंडीचा सण असतो बघा, पाहायला लोक भरपूर येतील, परंतु ज्यावेळी दहीहंडी फोडायची आहे त्यावेळी हळूहळू मागे येतील की नाही? कारण का? तिथे नको. जर डोकं फुटलं तर किंवा हातपाय जखम झाली तर विचार करा. आम्ही आहोत, तुम्ही जावा पुढे. म्हणजे विचार करा, शब्दांचं मोल जपलं गेलं पाहिजे. आपल्या वाटेला कितीही शब्द वाईट असू दे किंवा चांगले असू दे, हे शब्द टिकवता आले पाहिजे. कारण का? कोणीतरी आपल्याला वाईट शब्द बोललेले आहेत, त्याला आपण वाईट बोलून अर्थ होत नाही. कारण आपली वैखरीतून येणारे शब्द आपली पुण्याई का म्हणून घालवायची? ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी आपली आयुष्यामध्ये हार आपणच पत्करावी लागते. म्हणून विचार करता यायला हवा. कारण आपला देह हा मोलाचा आहे. जीवनात जर पुढे जायचं असेल ना तर कानाने संपूर्णपणे भैरेवा का सांगितलंय? कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे सर्वजण आपले कान भरून जेवढं काही बोलायचं तेवढं बोलून राहतात. मग ते शब्द ते आपल्या कानामध्ये आपण त्यांचाच विचार करत असतो. आपल्या कानामध्ये येणारे शब्द हे श्रवणाचे असले पाहिजे. 20 दशक दास बोध श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो. म्हणून रोज कितीही चांगले शब्द वाचा, परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही तोपर्यंत काहीही फायदा नाही. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची पुस्तकं असतात. आपण लायब्ररीमध्ये जातो, ग्रंथालयामध्ये जातो, बुक स्टॉलमध्ये जातो, अनेक प्रकारची आपण पुस्तकं वाचतो, ग्रंथ वाचतो. परंतु वाचलेला तो पाठ असेल, ग्रंथ असेल, धडा असेल, जर त्याचा अर्थच कळला नाही तर त्याला किंमत आहे का हो? ते सर्व शब्द आपल्या आचरणात उतरले गेले पाहिजे. कोणीतरी व्यक्ती आपल्याला सांगत आहे, जर त्याकडे आपण लक्ष दिले नाही तर शेवटी काय आहे? जमा नावे शून्य काय. म्हणून दुःखात हसायचं कसं? आपल्या वाटेला दुःख आले ना तरी आपला देह ज्याप्रमाणे बघा का होत असतो, संपूर्णपणे आत्मविश्वास त्याचा डळमळीत झालेला असतो. दुःखातसुद्धा हसायला आपल्याला यायला पाहिजे. डोळ्यामध्ये अनेक प्रकारचे अश्रू येत असतात बघा, दुःखाश्रूसुद्धा येत असतात, आनंदाचे अश्रूसुद्धा येत असतात. परंतु आपल्याला शिकवणारा जर गुरु भेटला ना तर आयुष्याची वाटचाल सुलभ होण्यास मदत होत असते. गुरु शिष्यांचा संवाद
येथ बोलीला विशद भक्ती मार्ग, मग मार्ग आपल्याला प्राप्त झालेला आहे. परंतु त्याच प्रकारे जर पाहायला गेलो तर दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरभावना माणसाला अनेकदा हरवते. लोक आपल्याशी बोलत असताना अनेक प्रकारचे विषय आपल्याशी शेअर करत असतात. आपण आपलं हातातलं काम सोडून आपण त्यांचं काम, त्यांच्या गोष्टी संपूर्णपणे ऐकत असतो आणि ऐकलेले सुद्धा आपण त्यांचाच रात्रभर विचार करत असतो. आपण आपलं आयुष्य संपूर्णपणे काय करत आहोत, त्यांच्याच गोष्टीकडे लक्षपूर्वक बघा संपूर्णपणे दिवस घालवत आहे. काय गरज आहे? आपल्या वाटेला येणारे सुखदुःख ही आपणच, ज्याप्रमाणे नरदेह प्राप्त झालेला आहे, ज्याचा नरदेह आहे त्यालाच नतमस्तक होऊन मी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ.